अकोल्यात प्रचाराचा शेवटचा दिवस आणि प्रहार उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी भव्य पदयात्रेत शक्तीप्रदर्शन केले. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर प्रहारकडे वळलेल्या ओळंबे यांनी आपल्या प्रचाराने मतदारांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. अकोल्याच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा अंतिम दिवस आणि उमेदवारांनी आपापली ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी आज भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन केले. डाबकी रोड येथून सुरू झालेली ही पदयात्रा सिटी कोतवाली, बसस्टँड चौक, गौरक्षण रोड, कौलखेड चौक आणि निमवाडी या मार्गाने गेली. ठिकठिकाणी मतदारांनी ओळंबे यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. डॉक्टर अशोक ओळंबे यांनी तब्बल 8 वर्ष भाजपच्या अकोला महानगराध्यक्ष पदावर काम केले आहे. मात्र यंदा भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत प्रहारचा हात धरला. पक्षाने केलेल्या अन्यायाला मतदार उत्तर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोला पश्चिम मतदारसंघात लढत चुरशीची आहे. डॉक्टर अशोक ओळंबे भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण, वंचित समर्थित हरीश अलीम चंदानी आणि ठाकरे गटाचे बंडखोर राजेश मिश्रा अशी दिग्गजांची रिंगणात गाठ आहे. या पदयात्रेने डॉक्टर ओळंबे यांनी आपली ताकद दाखवत निवडणुकीत नवीन रंग भरले आहेत. आता मतदारांचा कौल काय असेल हे 23 तारखेनंतरच स्पष्ट होईल. लोकांचा प्रतिसाद माझ्या बाजूनी आहे. मी येणाऱ्या 23 तारखेला जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल, डॉक्टर ओळंबे या शहराचे नेतृत्व करणारे हे विधायक राहणार आहे. लोकांमध्ये तीव्र भावना आहे. 35 वर्ष जो माणूस भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं आहे त्या पक्षावर, त्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याचा प्रतिसाद हे आपण पाहतो की बा हे सर्वत्र